राज ठाकरे जो विषय मांडत आहे तो अत्यंत चुकीचा आहे, त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचे मत पर्यावरण कायदेतज्ञ व संविधान विश्लेषक ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. मशिदीवरील भोंगे काढले नाहीत त्यापेक्षाही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणून हे म्हणणे मुळात चुकीचे आहे. कायदेशीर पद्धतीने आपण बघितलं तर कोणत्याही भारतातील कुठल्याच न्यायालयाने मशिदीवरील भोंगे काढा हा निर्णय कधीच दिलेला नाही. तसेच राज ठाकरे यांना माझे आवाहन आहे की मशिदीवरील भोंगे काढा असा एकतरी निर्णय मला दाखवावा आणि न्यायालयाचा हवाला देऊन खोटं बोलण्याचा अधिकार राज ठाकरे यांना नाही, असे देखील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटले आहे. कुठेतरी ध्वनी प्रदूषणावर प्रभाव होणार. राज ठाकरे ज्या पद्धतीने हा विषय मांडत आहेत तो अत्यंत चुकीचा आहे. त्यातून धार्मिक तेढ निर्माण होण्याचं जास्तच काम सुरू झालेलं आहे असं आपण बघू शकतो. की जर मशिदीवरचे भोंगे काढले नाही तर आम्ही तिथे भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणू हे म्हणणं चुकीचं आहे. मुळात याला कायदेशीर पद्धतीने आपण जर बघितलं तर कोणत्याही न्यायालयाने, भारतातल्या कोणत्याच न्यायालयाने मशिदीवरचे भोंगे काढा असा निर्णय कधीच दिलेला नाही. राज ठाकरे यांना माझं आव्हान आहे की त्यांनी दाखवून द्यावा एक निर्णय कोणता पण की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मशिदीवरचे भोंगे काढा असं न्यायालयाने जर म्हटलं असेल तर राज ठाकरेंनी ते दाखवून द्यावं. तसं कधीच म्हटलेलं नाही. मग न्यायालयाचा हवाला देऊन खोटं बोलण्याचा अधिकार राज ठाकरेंना नाही. आणि न्यायालयाचा हवाला देऊन खोटं ते बोलत असतील तर तो न्यायालयाचा अपमान आहे, त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाची केस दाखल झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा मुद्दा हा आहे की ध्वनी प्रदूषण हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे जो सामाजिक स्वास्थ्याला घातक आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी, नागरिकांनी मिळून सामाजिक स्वास्थ्याचा भाग म्हणून ध्वनी प्रदूषणाच्या विरोधी काम केलं पाहिजे. कोणत्याही मशिदीवर भोंगा असण्याची गरज नाही. कोणीही भोंगा लावून कोणतेही उपक्रम, सण, उत्सव, काकड आरत्या हे करण्याची गरज नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण की आवाजाच्या ध्वनी प्रदूषणामुळे आपली आवाज ऐकण्याची क्षमता कमी कमी होऊन आपण बहिरेपणाकडे वाटचाल करतो आहे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपण जर विचार केला तर न्यायिक भाग याचा पाहिला तर सरकारनी जे ध्वनी प्रदूषण करत असतील ते मशिदीवरचे भोंगे असो, ते मंदिरातले कोणतेही लाऊडस्पीकर असो, ते गुरुद्वारावरचे असो, कुठलेही असो, त्यांच्यावर सरकारनी समानतेने कारवाई केली पाहिजे. तरच मला असं वाटतं की ध्वनी प्रदूषण कमी होईल समाजामधलं आणि लोकांसाठी शांतता आवश्यक आहे हे कधीतरी आपल्याला मान्य करायला पाहिजे.